आता सौरभ खूपच हॅपी झालाय. तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सकाळी मम्मी नायलनचा चिवडा करत होती. मम्मीला आणि सौरभला उपवास होता, तर खिचडी खाऊन तर प्रत्येक वेळेस खिचडी करतो तर कंटाळ येऊन जातो. आणि आपण उन्हाळ्याच्या वस्तू पण बनवलेल्या असतात फराळाच्या, तर वेफर्सही तळायचे होते. त्यापूर्वी मम्मीनेना नायलनचा चिवडा यांना घरीच केला. आणि असं घर आपल्या बाहेरून आणण्यापेक्षा ना आपल्या चांगल्या तेलामध्ये आपण घरी केलेला चिवडा एकदम मस्त लागतो. तर तुम्हाला सगळे काही रेसिपी ना मी शेअर करणार आहे, कारण आता नवरात्र येते आणि आपल्याला मधल्या भुकेसाठी उपवासाच्या काळात तर काय खायचं तर बरंच प्रश्न पडून जातो. तर मी तुम्हाला शेअर करेल. अंशू येती रोज सईला भेटायला, हो ना? आज आमची सई जाणार आहे बघा घरी. सई जाणार आहे कुंदे आडीला, आहे ना सई? तर सगळ्यांनी ना मस्त नायलनचा चिवडा खाल्ला. तर अंशू आणि सई ना मस्त खेळत होत्या. तर बाबांसोबत अंशू सकाळीच आली होती, तर अंशू काही घरी गेलीच नाही. आणि त्यानंतर आम्हाला मार्केटलाही जायचं होतं, तर मामीही आल्या. आणि मामींनी आल्यानंतर मस्तपैकी ना साबुदाणा वडे तळले. तर साबुदाणा वड्यांसाठी ना मामींनी मस्त एवढ्या साबुदाणा वड्यांसाठी एकच बटाटा टाकला. तर जेवढा आपण साबुदाणा वड्याच्या मध्ये ना एक बटाटा कमी वापरू ना तेवढे आपले ना वडे ना एकदम मस्त कुरकुरीत आणि एकदम खुसखुशीत होतात. तर त्यांनीच त्याने सगळ्यांसाठी तळून दिले. तर बरेच त्यांची कमेंट असते की तुमच्या मामी खूप छान आहेत. तर मी व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये कमेंट आले की तुमच्या मामी सगळ्यांचं करतात खूप भारी आहे. तर खरंच आमच्या मामी खूप छान आहे आणि सगळ्यांना सांभाळून घेतात. तर असं कमेंट वाचून खूप छान वाटतं. तर तुमच्या सगळ्या ताईंचे मनापासून धन्यवाद. सई आणि अंशूसाठी मस्त छोटे छोटे नवर शिवायचे आहे. तर चाललोय आम्ही. तर मामी पण आले, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच. तर त्याच्यासाठी आल्या होत्या मामी की सईचं आणि अंशूला मस्त नवर शिवायचे, कारण आता पुढे ना कल्याणीचं पण लग्न येते आणि आता दिवाळी दसरा सगळं काही येते. तर त्यांच्यासाठी मस्तपैकी नवर शिवायला टाकायचे. तर चला चला गय सिन्नरमध्ये ना इथे सिन्नर मेडिकलच्या बाजूलाच या ताईंचं शॉप होतं. तर बऱ्याच ठिकाणी नववा स्टिच करून भेटतात, पण प्रत्येकाची रेट वेगळी असते. तर आम्ही ना ह्या शॉपमध्ये गेलो, तर यांची ना स्टिच करण्याचे नववारची प्राईज आहे ना 300 रुपये होती. जशी ना आपल्या मुलांची हाईट असते ना तशी ते प्राईज घेत असतात. तर सई आणि अंशूचे 300 रुपये सांगितले ताईंनी. आणि इथे ना रेडीमेड पण भेटते, तर त्यांचंच कापड सगळं काही त्यांचंच असतं. तर त्याची प्राईज आहे ना 600 रुपये. तर ताई ना कमी जास्ती पण करतात. तर तुम्ही सिन्नरमध्ये असाल तर ह्या शॉपमध्ये नक्की भेट द्या. हा पण छान आहे ना ड्रेस. Yeah.
तुला नाही आहे का फक्त? आहे 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 आहे. काय घ्यायचं शैला? अंशीला घ्यायचं का हे? आणि तुला कोणतं घ्यायचं बाळा? हे घ्यायचं. शैला अंशीला बांगडे घ्यायचं आहे. या त्या त्या नाही घ्यायच्या बबड्या, मोठे मोठे आहे त्या मोठ. आता आम्ही रस पिलो, बसलोय बांगडा पात आहे मामी. तर रस्त्याने ना आम्हाला हे दगडे दिवे पण भेटले. तर आता नवरात्रीमध्ये आपण अखंड ज्योत लावतो आणि माझ्याकडे काही एवढं मोठा दिवा नव्हता तर म्हटलं चला आपण घेऊन टाकू, कारण नंतर खूप महागाई होऊन जाते. तर जशी ना आपलं नवरात्र येईल तसे दिव्यांना पण भाव होऊन जातो. तर 100 रुपयाला मला दिवा भेटला तर मी घेतला एक दिवा. आणि सई आल्या आल्या झोपून गेली, कारण ती मार्केटमध्ये थकली होती आणि कंटाळली पण होती आणि तिला झोपायची वेळ तिची दुपारची असते. तीही झोपली, मीही आराम केला. आणि सौरभ भाऊसाठी ना मम्मीने ना मस्त मोठं असं गिफ्ट ऑर्डर केलं होतं, पण एक दिवस ते लेट आले मम्मी पप्पा मिळून. सेपरेट मम्मीने नाही, पप्पानेच घेतलेलं आहे. मम्मी देते सरप्राईज होईल ऑर्डर. काय त्याला छोटं नकली दिलं होतं पण आज असली देतोय बघा. आता तुम्ही ओळखा पाहू. तर गिफ्ट केलंय त्याला, पण त्याची चॉईस आहे. त्याने ऑर्डर केलंय त्याच्यामुळे तो सरप्राईज रिएक्शन नाही. काय घेतलंय त्याला माहितीये, तुम्हाला दाखवते. किती रे एवढं एवढं. आणि प्राईस काय आता याची? प्राईस प्राईस कंपनीचं जेवढं छोट एक किडनी. मस्त आहे मस्त आहे. स्लिम पहिले डुप्लिकेट आलं. हा कालच यायला पाहिजे होतं पण ते लेट झालं त्याच्यामुळे, म्हणून आम्ही केक बनवला. दे टाकू ना आता आम्ही खाल्लं सर आणणार ते वरस माणूस. सगळ्या बर्थडेपैकी हेच बर्थडेला मोठं गिफ्ट भेटलं का? नाही, मागच्या बर्थडेला तुला गाडी भेटली होती त्याच्या मागच्या 2 वर्षापूर्वी ना मम्मी. ते किती लाखाची? 1 लाखाची असेल ती गाडी. मग 2-3 वर्ष झाली आणि आता आणि मला काय दिलं? मला काहीच देते नाही तुम्ही मोठं गिफ्ट. जास्त करून तुला देतो, थोड्यात खुश करते मला. थोड्या वेळ येईल ते मस्त दिसत पाहिजे माझा व्हिडिओ.
माझा ब्लॉग बघतोय दादा, आता सेटिंग झाली पूर्ण। बापरे, मी तर कंटाळले होते पासवर्ड 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 टाकून। अरे हे ऑप्शन आहे। कसं दिसतंय मम्मी? बिचारी मम्मी कामाला लागली। पिक्चर पाहिलाय कस ना, पण तुला पिक्चर साठी नाही घेतलंय। उठा, सकाळ झाली। ए अरे, तर चला सौरभ येणार आता जॉब साठी गेलाय माग, कारण त्याचा अजून जॉब चालू आहे, तर ऑनलाईनच चालले, तर उद्या जाणार आहे तो पुण्याला। तर बरेच त्यांची कमेंट होती की तुझे पप्पा काय जॉब करतात, तर व्हिडिओ मध्ये दिसत नाही। तर माझे पप्पा आहे ना सौदी अरेबिया ह्या कंट्रीमध्ये ना कंपनीमध्ये जॉब करतात, तर 3-4 वर्ष झाले तर तिकडेच आहे। आणि जशी त्यांना सुट्टी भेटेल ना, तर शेत येत असतात, तर 3-4 महिन्यातून एकदा सुट्टी भेटते, तर कधी महिन्याभराच्या सुट्टी भेटतात, तर कधी 15 दिवसाच्या। तर आता ना 3 महिन्यापूर्वीच येऊन गेले, आणि आता दिवाळीतही येणार आहे। आता दिवाळी काय 1.5 महिन्यावर आली ना, तर आता दिवाळीत पण येणार आहे सुट्टीवरती। आणि रोजचा व्हिडिओ कॉल चालतो असतो, जेव्हा ते ना ड्युटीला वरून येतात ना घरी जाण्यापूर्वी, तर दिवसातून 3-4 वेळेस आहे ना मम्मीला करतात कॉल, कधी मला पण तिकडे करतात, तर मला पण डेली मम्मीचा कॉल झाला का मला असतोच। तर मम्मीकडं ही व्हिडिओ कॉलच बोलतो, त्याच्यामुळे जास्त काही असं भासत नाही, कारण व्हिडिओ कॉल आहे ना असं माणूस आपल्याच जवळ आहे असं वाटतं। त्यामुळे ना फोनमुळे आणि व्हिडिओ कॉलमुळे ना जास्त आम्हाला काही भासून येत नाही, आणि रोजचा व्हिडिओ कॉल येतच असतो त्यांचा। तर आता येणारच आहे, आणि सगळं तुमच्यासोबत मी शेअर करते, तेही करेल। तर मागे पण आले होते ना, तेव्हा पण आम्ही मस्त फिरायला पण गेलेलो होतो, ते व्हिडिओ पण आहे, त्यामध्ये तुम्हाला माझे पप्पाही दिसतील। तर जुने व्हिडिओ माझे नक्की बघा। तर चला, आता 6:15 तर आज मी ना मला बऱ्यापैकी आता बरं वाटलंय, आणि काल सौरभचं पण बर्थडे सेलिब्रेशन झालं, आणि आता तो पण उद्या पुण्याला जाणारच आहे, तर म्हटलं आता मी पण जाते घरी, आणि आता क्लास पण सुरू होईल। म्हणजे मी सुट्ट्याच घेतलं होतं, कारण मला बरं नव्हतं, तर अजून 1-2 दिवस तर क्लासला जाणार नाही मी, बऱ्यापैकी थोडा दिवस आरामच करणार आहे, कारण खूपच विकनेस आला होता। आता सईचे पप्पा आले का घ्यायला, तर आम्ही निघते, तर अजून सई झोपलेलीच आहे। तर चला, माझी मम्मी आणि दीदी मस्ती, हाय। हाय कर दीदी। नाही नाही, ते एक ऑप्शन राहते याला काहीतरी, म्हणजे आपलं फोनचं स्क्रीन आहे ना, पण जे काही वापरायला नव्हे काही, एका टच मध्ये बघा स्क्रीन शेअर होतं ना सर। पण तुमच्या टीव्ही पेक्षा याच्यामध्ये माझं पण ब्लॉग छान दिसतोय, म्हणजे तुम्ही टीव्ही पण बदला। मम्मी टीव्ही बदलून घ्या। आता सईचे पप्पा आले आम्हाला घ्यायला, आता भेटू। मस्त दिसतंय ना, मला गिफ्ट करशाल का आता तुम्ही? आता चहा घेतो आणि घरी निघतो आमच्या माझ्या सासरी। सर आपल्याला घरी जायचं नाही जायचं? तुमची पोरत नाही म्हणतीये सईचे पप्पा? हे तुला एवढी एवढी छान छान चप्पल कोणी घेतली ग? कोणी घेतली तुला? कोणी घेतली? आमच्या साईला मस्त आज न्यू चप्पल घेतलीये साई, दाखव ना बाळा कशी दिसती। गेली लगेच आजीकडे। चप्पल निघून गेली का? म्हणजे आजीला एक पाद आहे, आपल्याला घरी जायचंय ना। पिशवी माझ्या हातात घेते, माझ्या हातात। चला बाय बाय दीदी, बाय।
आपल्याला तिला नंतर लक्षात आलं आपल्याला जायचंय, यांना कसं बाय करू मी? आजीला बाय करा आता. बाय बाय. राहू दे. चला घ्यायचंय का? नाही आम्हाला राहू दे. अगं येते दीदी मावशी. तर चला मग आता आहे ना, मी आता घरी आली आहे, तर आता स्वयंपाक करते. तर चला इथेच माझा व्हिडिओचा एंड करते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय. आले आले माझ्या मिस्टरांनी मला मस्त पैकी अशी पावडे तळ बोलले. तर आता पावडे तळती या गरमागरम मस्त पैकी पावडे खायला. मस्त झालंय. मीठ बरोबर आहे का? जाय गरमायचं यावे आपल्या मम्मीने आणलं पाहिजे.